शासनाने चंद्रपूर जिल्ह्यात नवीन 175 स्वस्त धान्य दुकानांसाठी जाहीरनामे काढले असून याबाबतची अधिसूचना निघाली आहे। त्यामुळे येत्या काळात नागरिकांना अधिक सुविधा मिळणार आहे। जिल्ह्याची लोकसंख्या दिवसागणिक वाढत आहे, त्या तुलनेत स्वस्त धान्य दुकानांची संख्या कमी आहे। त्यातच मागील काही वर्षांमध्ये नवीन दुकानांना स्थगिती होती, ती आता उठविण्यात आली आहे। त्यामुळे जिल्ह्यात नवीन रेशन दुकानांना परवानगी मिळण्याचे मार्ग मोकळे झाले आहेत। चंद्रपूर जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता पुरवठा विभागाने जिल्ह्यात 175 नवीन रास्त भाव दुकानांसाठी जाहीरनामे काढले आहे। शासनाने तशीच अधिसूचना जाहीर केली आहे। यामध्ये चंद्रपूर शहर व तालुका 13, बल्लारपूर 4, राजुरा 18, कोरपणा 10, पोंभुर्णा 2, मूल 3, सावली 15, सिंदेवाही 23, ब्रह्मपुरी 25, वरोरा 28, भद्रावती 12, नागभीड 11 असे एकूण 175 नवे स्वस्त धान्य दुकानांसाठी जाहीरनामे काढले आहे। याबाबत कार्यवाही लवकरच पूर्ण केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी शालिक भराडी यांनी सर्च टीव्हीशी बोलताना दिली। जिल्ह्यामध्ये 175 ठिकाणी जे नवीन दुकानं काढायचे आहेत जोडलेले आहेत, त्याच्यात काही राजीनामे दिलेले आहेत, अशा दुकानांचे आपण जाहीरनामे काढलेले आहेत। तर आणि त्याच्यामध्ये महिला बचत गट, पुरुष बचत गट, विविध कार्यकारी सहकारी संस्था, ग्रामपंचायत यांना त्याच्यामध्ये जो अग्रसर ठरत पात्रतेमध्ये त्यांना दुकान मंजुरी देण्यात येईल।